सर्वात लक्षवेधी असलेली लढत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजेच दिघेंचे वारसदार केदार दिघे यांच्यामध्ये होणारी लढत आहे. लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला इथे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 66,000 एवढी मतं अधिक मिळाली आहेत. आता हे मताधिक्य 1,00,000 नेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपलं आव्हान अधिक तगड करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा ट्रेंड इथेही पाहायला मिळेल. शशी सावंत मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखड्या विधानसभा मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी 3 वेळेला विजय मिळवून हॅट्रिक साधली आहे. आता चौथ्यांदा ते या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2009 पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2004 ला सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी हा आहे. मागच्या विधानसभेलाच म्हणजे 2019 ला त्यांच्या विरोधात संजय गाडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळेला 89,000 मताधिक्य शिंदेना मिळालं होतं. आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्यात एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्य चेहरा म्हणून समोर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला वेगळी धार आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्याची ही लढत आणखीनच महत्वाची ठरतीये. अलीकडेच धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. यातून आनंद दिघे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असतानाच दिघे विरुद्ध शिंदे सामना आणखीनच चर्चेचा विषय झालाय. ठाण्यामधील कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात प्रामुख्यानं शहरी तोंडवण्याचे मतदार अधिक आहेत.